CEN News, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN News को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर। अकोला वाशिम बुलढाणा मतदार संघात शिवसेनेचे गोपी किशन बाजेरिया आणि भाजपचे वसंत खंडेलवाल यांच्यात लढत झाली। यामध्ये गोपी किशन बाजोरिया यांचा पराभव झाला आहे। अकोला बुलढाणा वाशिम विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडी व भाजपच्या दोन्ही उमेदवारांकडे स्पष्ट बहुमत नव्हते। अकोला बुलढाणा वाशिम या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा सामना यंदा रंगला आहे। शिवसेनेचे गोपी किशन बाजोरिया हे गेल्या 3 टर्मपासून या मतदारसंघाचे आमदार होते। गेल्या 18 वर्षापासून इथं भाजपच्या उमेदवारांचा विजय झाला आहे। शिवसेना भाजप यांची युती असल्यानं भाजपला तिथं यापूर्वी निवडणूक लढवता आली नव्हती। 18 वर्षानंतर भाजपचा उमेदवार विजयी झाला आहे। विधान परिषद निवडणुकीसाठी अकोला वाशिम आणि बुलढाणा जिल्ह्यातील 22 मतदान केंद्रावर मतदान घेण्यात आलं। तिन्ही जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेचे सदस्य असलेल्या 822 मतदारांपैकी 808 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता। गोपी किशन बाजोरिया यांचा पराभव करत वसंत खंडेलवाल यांनी विधान परिषदेत दिमाखात प्रवेश केला आहे। नागपूर आणि अकोला वाशिम बुलढाणा येथील पराभवांमुळे महाविकास आघाडीसाठी हा मोठा धक्का मानला जातो आहे। तसेच गौरतम लाला शर्मा यांच्या मार्गदर्शनात जो अकोला जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीचा ग्राफ आहे तो दिवसांदिवस वाढत चाललेला आहे। ही हा जो विजय आहे हा खरोखर आधी सुनिश्चित झाला होता भारतीय जनता पार्टीच्या सोबतच। तसेच वंचित बहुजन महासंघ राष्ट्रवादी आणि बाकी इतर सर्व पक्षांनी जे अप्रत्यक्ष मदत केली त्याबद्दल मी सर्व पक्षांचे आणि सर्वसन्मान्य नगरसेवक जिल्हा परिषद मेंबर सभापती नगरपालिका अध्यक्ष यांच्या सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो। हा विजय मी आमच्या जे कार्यकर्ते आहेत त्यांना समर्पित करतो। कॅमेरामॅन रोहित तायवाडेसह प्रतिनिधी प्रतीक कुरेकर, CEN News, अकोला।